കൂട്ടുകാരെ ഞാൻ കൈലാഷ് ശിവ ഞാൻ ഇന്നിവിടെ നിങ്ങളുടെ മുന്നിൽ ശ്രീ പി കേശവദേവന്റെ ഓടയിൽ നിന്ന് എന്ന നോവലിലെ അപകടം പറ്റി വീട്ടിലെത്തുന്ന ലക്ഷ്മിയുടെയും തന്റെ അമ്മ കല്യാണിയുടെയും സംഭാഷണമാണ് അവതരിപ്പിക്കാൻ പോകുന്നത് ദൈവമേ മോളെ ഇതുവരെ കണ്ടില്ലല്ലോ സാധാരണ അവൾ ഈ നേരം എത്തുന്നതാണല്ലോ നേരെ ഉച്ചയാകാറായി എവിടെ പോയി അവൾ मोले कल कई मुरीो साो प्रश्न अम्म विषमिकलो विषमिकादे नी क्यों पर अपकड़मो मुटी याडे वीणा मोले अम्मे करे या ओडे वीणपोल या वांग साधन मुरी जोहि कुे अय्यो अगे पर अम्मे आमन अद पटिपोयू अया श्रद्धि मोड़े अल अम्मे या वीण आम पेट चाड़ी एड़ वन एहपचु संशय प्रकटिपचु ई नगर वाले कहव रिक्षकारन चल अर चलर पर तर्क अन्न मोले अमे आम ओडि कणीर तुच पटिया चली मेल तुची दैवमे या कहचु चोदच कई मनसल ते आम अड़ चाय कड़ी पढ़ वांगी तु कह नी अब कहचो इमे अद या वटी वीटी अम्मे याद कहूंदे चोदचु अम्मे कुछ चोदचु अच्छा मरीपय अम्म एरु अ मुलक अब पपुमा वांगी नल्गियदा इदिल इडंगणी अरियुमें अवश्यम उपुम मुलकमें मोल अयाले कुछ चोदचे या चोदचु अम्मे पेरी पप्पु आनु संभव मुझे अम्मयोड पर वीडेवे मोले अयाल्कु वीडिल्ल अम्मे वीड मात्रमल्ल अच्छनुम अम्मयुम सहोदरंगलुम आरुमिल्ल पावम ओच्चक्का पावम इंगेनुल्ल मनुष्यर्क्कु ई विधियाणल्लो एन्नोड मामने वलिय इष्टमाणम्मे अतुमात्रमल्ल नाळेयुम एन्नोड चेल्लुमोन्नु चोदिच्चु एन्निट्ट नी एंतु परञ्ञु या चोदिच्चम्मे नाळेयुम एन्ने उरिट्टिडानाणोन्न अप्पोल निन्न चिरिक्कुन्नतु कंडु ഞാനിങ്ങി വരുന്നതുവരെ എന്നെ തന്നെ നോക്കി നിൽക്കുന്നതു കണ്ടു ഞാൻ നാളെ പോകണം അമ്മേ തീർച്ചയായും നീ പോകണം മോളെ കാരണം അനാഥനായ മനുഷ്യനെ ഈ ഒരു ആശ്വാസമാകുമെങ്കിൽ അതാകും നമ്മൾ ചെയ്യുന്ന ഏറ്റവും വലിയ പുണ്യം അതെ അമ്മേ പിന്നെ അമ്മേ ഞാൻ നാളെ പപ്പുമമ്മനെ ഇങ്ങോട്ട് കൂട്ടിക്കൊണ്ട് വന്നോട്ടെ ശരി മോളുടെ ഇഷ്ടം ഇതോടെ എൻ്റെ കഥാപാത്ര സംഭാഷണം അവസാനിക്കുന്നു നന്ദി നമസ്കാരം